जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. गर्गी बोल ना. तुला स्वतःला विचित्र अनुभव आले, त्यामुळे तू या सगळ्या गोष्टी किती कॉन्फिडेंटली करू शकशील हे मला माहित नाही. असं काम म्हणतोस? आपण पुन्हा हा शो साराला करायला द्यायचा का? वैजू अवनी रुसली आहे माझ्या. का? आपण बाहेर मजा करायला गेलो ना, ती घरात बसली म्हणून रुसली. हल्ली काय करते माहिती का? आधी रुसते आणि मग कपाटात जाऊन बस. नरहरी खंडागळे, मृत्युंजय बंगल्याच्या मालकांनी आरोप फेटाळून श्री नरहरी खंडागळेंवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय. मृत्युंजय बंगल्याचे मालक नाना पुरुदंड. आई बाबा तुम्ही आहात का? मम्मा मम्मा. अवनी कुठेस तू? साक्षी अवनी इथे नाहीये, क्षितिज सोबत पुढे गेली आहे. ती इथेच आहे, आवाज ऐकलाय मी तिचा. नमस्कार. मम्मा मम्मा. अवनी कुठेस तू? साक्षी अवनी इथे नाहीये, क्षितिज सोबत पुढे गेली आहे. ती इथेच आहे, आवाज ऐकलाय मी तिचा. तू का आलीस इथे? कोणी दिला तुला पत्ता? मी खूप आशेने आले इकडे, मला माहिती हवी. मी तुला माहिती दिली तर उद्या आमच्या ऑफिसमध्ये माझ्या जागेवरती कोणतरी भलतच बसला असेल आणि त्याच्यासमोर माझ्या मृत्यूचा दाखला असेल. नमस्कार. त्या वाड्यामध्ये एक मानसिक अवस्था खालावलेली बाई आहे जी मुठ्ठ कुंकू लावते. मी येण्यापासून त्या दिवसापर्यंत पुरुदंडांच्या 13 मुलींनी जीव गमावला होता आणि तोही पौर्णिमेलाच. बस आता तुम्ही काही बोलू नका, काही बोलू नका, पुढे पास झालं. हे सगळं दुष्टचक्र आहे, हे सगळं असंच चालू राहणार जोपर्यंत त्याचा योग्य निर्णय लागत नाही. म्हणूनच तुला सांगतोय, त्या घरात कोणालाही नांदू देऊ नकोस, कारण त्या घरात मुलीचं रक्त सांडल्याशिवाय कुठलाही संसार नांदणार नाही. वेलकम होम. पावशी तुला का कळत नाहीये? अगं गेली अनेक महिने मी जीव तोडून ज्या गोष्टीच्या मागे पडले ना, ती फायनली गोष्ट माझ्या हाती लागली. तुला कळतंय का? त्या मृत्यूंजय बंगल्याच्या मूळ मालकाचं नाव मला कळलंय. त्या बंगल्याचे मूळ मालक आहेत पुरुदंड. हा आवाज कसला होता? आपण समजे तर इथे आहोत, मग वर कोण असेल? मला सांग, तू स्वयंपाकात काय केलंय ते? खीर केलीय. मला मृत्युंजय बंगल्याबद्दलची लिंक मिळाली आणि एवढंच नाही, त्या पुरुदंडांवर जी केस आहे ना त्याची सुद्धा मला माहिती मिळाली. आता तर मी यात खीर ओतली होती, कुठे गेली? निलेदा, गार्गीला सीझन 2 बद्दल सांगा. अरे हो गार्गी, आपल्या चॅनलने ठरवलंय भास आभासचा सीझन 2 करायचा. व्हॉट, सिरियसली? ए गार्गी, आपण सीझन 2 ची सॉलिड तयारी करायची. नाही पण त्याआधी हे पुरुदंड प्रकरण काय आहे ते मार्गी लावूया. हो. हा आवाज कसला होता? आपण समजे तर इथे आहोत,
मग वर कोण असेल? लिंबोळीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही? निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही? निंबोणीच्या झाडामागे मम्मा, मम्मा, अवनी, मम्मा, अवनी, इकडे बघ ना. अवनी कुठे आहे तू? ये ना. कुठे? मम्मा वरती ये. दे सोनी. अच्छा, नबाड मुलगी इकडे. साक्षी. हाय. काय चाललंय? ती अवनी बघा ना, पकडा पकडी खेळतीय. ती बघा माझ्यावर राज्य पक्का. मम्मा हरवणार तुला. मम्मा इज चॅम्पियन, चॅम्पियन, चॅम्पियन. असंच करतीय माझ्यावर राज्य. पकडू. वन, टू, थ्री. मम्मा आली 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 आली. अवनी, अवनी, मम्मा. ओ मम्मा से पंगा. मम्मा आली आली आली. अवनी, अवनी. मम्मा मी इथे आहे. अवनी बघ, मम्मा पकडणार तुला. मम्मा आली. खीर मीच खाल्ली. कट केला. अगं मे बी कट झाला असेल. नेटवर्क इश्यूज. We should think positive, Tanya. Vaidehi, it's okay. No, it's not okay. Hey, bak, Tanya. I'm sure haa phone call tujhe end result nakki badle. काहीच बोलू नका. आज मला बोलू द्या. जगाचा विचार करत जगण्यात किती दिवस घालवायचे आपण? आणि जे बोलायचंय त्याचा फक्त विचार करत राहायचा. माझ्याकडे एकदा बघा आणि मला उत्तर द्या. मी तुम्हाला सगळं नीट समजावून सांगते. तुम्ही प्लीज प्लीज शांत. मी आतापर्यंत शांत होतो ना मम्मा, म्हणूनच हे झालंय. माझ्या ऍक्सिडेंटचं कारण देता तुम्ही आणि माझ्याशीच खोट बोलता, आणि तेही तुमच्या माहेरच्या माणसांना भेटण्यासाठी. नाही, तुम्हाला वाटत असं नाही. आई आणि सखी मला मनवा पास. हा सर बोला. हो हो, मी कॉर्पोरेशन मध्ये जाऊन सगळे पेपर सबमिट करतो. रजिस्ट्रेशन कोणाकडे करायचंय? कोण
विक्रम कोणाचा फोन होता? अगं त्या मिस्टर देशमुखांचा फोन होता. मीनाक्षी का माहित नाही पण कुठल्या ना कुठल्या निमित्तानं सतत विक्रमचं नाव समोर येतं. काय कनेक्शन आहे या नावाशी कुणास ठाऊक.